20 जून 2022ला महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेतील एक गट फुटल्याने तत्कालीन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सत्तेवरून पाय उतार व्हावे लागले आणि यातच सर्वसामान्य जनतेचे सरकार पडले. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून या घटनेचा मंडणगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खोके सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मंडणगड यांनी 50 खोके एकदम ओके अशा घोषणा देत निषेध व्यक्त केलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुजफ्फर मुकादम यांनी या गद्दारीचा निषेध करीत हे सरकार लवकरच पायउतार होईल आणि आगामी काळात जनता मनातील चीड मतांद्वारे दाखवून देत गद्दारांना त्यांची योग्य ती जागा दाखवून देईल असं म्हटलंय. या प्रसंगी ओबीसी सेल प्रदेश सरचिटणीस प्रकाश शिगवण, भाई पोस्टुरे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक सुभाष सापटे, विधानसभा क्षेत्राध्यक्ष राकेश साळुंके व राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते निषेध नोंदवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्तेच्या आणि खोक्याच्या लालसापोटी काही लोकांनी या ठिकाणी गद्दारी केली, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांची सरकार म्हणून ओळखली जाणारी महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेपासून पाय उतरलं. आज राज्यामध्ये चाललेली वर्षभरातून जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीत खालच्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे. सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्या सरकारच्या बद्दल खूप चीड आहे, कारण ज्या पद्धतीचं राजकारण करते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते बाजूला ठेवून ह्या ठिकाणी अगदी पैशाच्या आणि सत्तेच्या जोरावरती लोकशाही संपून या ठिकाणी हुकुमशाही चालवण्याचं काम त्या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आपण सर्वजण बघताय त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे महत्त्वाचे मुद्दे असतील, ते रोजगाराचे असतील, महागाईचे असतील, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, सर्वसामान्यांचे लाईट बिलासंदर्भातले मुद्दे असतील, हे सर्वसामान्यांच्या मुद्द्यावरती कुठलाही लक्ष न देता फक्त आणि फक्त सत्तेवरती आम्ही पाहिजे. आमच्या जो सत्ता आहे आम्ही केंद्रामध्ये आहोत, आम्ही त्या ठिकाणी आमच्या जो मोठ्या प्रमाणात खोक्याची ताकद आहे आणि ह्याच्या जीवावरती फक्त राजकारण करायचं आणि या सगळ्या गोष्टीचा चीड म्हणून येणारा काळात प्रत्येक नागरिक निवडणुकीची वाट बघत आहे की महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पद्धतीत गद्दारीला धारा नाही आणि गद्दारांना माफी नाही.